وقصة المدى وقصة المدى وغيرها وقصة المدى. आज या ठिकाणी नांदेड जिल्हा लोकसेवेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण इथे जमलो. पहिल्या पत्र इथे आल्यानंतर सर्वांचं कुलदैवत नरसिंह मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आपण उपस्थित झालो. अनेकांनी भाषण केली की लोकसभेची निवडणूक आहे, की या लोकसभेचा उमेदवार तसा झालो अनेकांना अचंबा पडला असेल. लोकसभेचे उमेदवार दुसरेच होते, पण या जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय घडामोडी घडल्या अनेकांनी उल्लेख केला. जवळपास या महाराष्ट्राचं 70 वर्ष नेतृत्व केलं श्री शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं. काही कालानंतर माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आम्ही सगळी मंडळी होती, पण काही राजकीय घडामोडी घडल्या. माननीय अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस सोडून बीजेपीमध्ये जॉईन झाले. अनेकांना धक्का बसला ते असं कसं झालं. कोणाच्या ध्यानी मनी नसता 2 दिवस अगोदर आपण देगलूरला सभा घेतली काँग्रेस पक्षाची बूथ कमिटीच, आणि त्या बैठकीमध्ये त्यांचा हस्तक अमर राजूरकर थांबला नाही, 2 मिनिटं बोलून निघून गेलं. माझी रस्त्यात वेळ झाली म्हणजे यानं काय चाललंय बाबा, कारण एकच होत. सकाळी मला समजलं साहेबाच्या गाड्या सकाळी 7 वाजता हैदराबादला गेल्या नायगावला, आणि लगेच आम्ही बातमी ऐकली की साहेब बीजेपी मध्ये जॉईन झाले. खरं वाटलं काही लोकांना, पण ही खरी घटना. काय गेले काय नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नव्हतं. पण मनामध्ये एक खंत होती, 25 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करणारी ही मंडळी तुमची कार्यकर्ते, साधा स्वभाव नाही का कोण नाही अचानक असं झालं. साधा स्वभाव निघू लागला म्हणजे मोदीने विमान पाठवलं म्हणले मुंबईला अमित शहा, आणि त्यांना सांगितलं म्हणले हे 2 मकान आहे बोले, एक सिमेंट का एक गजाली का, कोणसा पसंत करते तुम बोल. आता कोणाला गजाळीच्या घरात जाऊन कस वाटेल, सुखाचं सिमेंटचं थंडगार व्हावं लागतं म्हणून त्यांनी पसंत केलं सिमेंटच्या घरात राहायचं. म्हणजे सांगण्याचा उद्देश ते तुम्हाला आम्हाला कार्यकर्त्याला वादावर सोडून गेलं. असेल एक माणूस गेला म्हणून पक्ष बुडत नाही, एक माणूस गेला म्हणून झेंडा रुकत नाही. अनेक असंख्य कार्य या काँग्रेसमध्ये आहेत. नांदेड जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा झेंडा हनुमंतराव असतील, मी असेल, अंबाडे असतील, हदगावचे आमदार असतील, बिहार काका असतील, असे असंख्य कार्यकर्ते आम्ही बसलो. म्हणजे गेलेले लावले, पण हा काँग्रेस पक्षाचा झेंडा तुम्हाला माझ्या हातात घ्यावा लागणार. म्हणून आम्ही सगळेजण काँग्रेस पक्षामध्ये राहिलो, आणि काँग्रेस पक्षाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा झेंडा सगळ्यांनी माझ्या हातात दिला. सांगण्यास
आज अनेकांनी भाषण केली. त्या देशामध्ये 10 वर्ष या बीजेपी सरकारनं काय केलं त्याची चर्चा झाली पाहिजे. तुम्ही आम्ही 10 वर्ष न ऐकता त्यांना सत्ता दिली, देशात दिली, महाराष्ट्रामध्ये दिली. त्यांनी काही आमिष दाखवून आम्हाला तुम्हाला ही दिल्लीच तख्त बळकावलं. तुमच्या आमच्या तोंडाला पाणी पुसलं ह्या 10 वर्षामध्ये. मग शेतकरी असेल, शेतकरी असेल, नोकरदार असेल, व्यापारी असेल, सर्वसामान्य माणूस याच्यातून भाजून निघावा म्हणून ओळखला आहे. मोदीजींनी अनेक घोषणा केल्या 5 वर्षापूर्वी. काय सांगितलं? हर एक के खाते में 15-15 लाख रुपये दूंगा. अब 10 साल हो गए, बैच के साथ दूंगा. आम्ही वाढवले 5 रुपये घेऊन कोणा दिवशी होती की त्याचा पताच नाही. काय जे बोललो एका भाषात अमित शहा म्हणले एक सही पात्र होती की म्हणजे हे सुनाव जुमला जुमला देणार नाही देणार नाही. त्यांनी दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देतो म्हणजे किती लोकांना मिळाल्या तुमच्या भागात तुम्ही तो आमच्या शेती मालाला हमीभाव द्यायचं मान्य केलो. हमीभाव मिळाला नाही. अनेक वर्ष हे शेतकरी संघटन होते झगडले. शेतकऱ्याच्या मालाला स्वामीनाथन यांच्या अहवालाप्रमाणे भाव मिळाला. आजही मिळाला नाही. अहवाल मंजूर केला पण भाव नाही मिळाला. सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी भुलवण्याचं काम त्या वर्षा 10 वर्षामध्ये झालं. एक लाडूच दाखवली त्यांनी फक्त. कोणती? 3 महिन्याला का 4 महिन्याला 2-2 हजार रुपये द्यायचे. त्याला मात्र आपण बळी पडलो. हे येणारे पैसे त्यांच्या काही खिशातले नाही. ते येणारे पैसे तुमचे आमच्या टॅक्स मधून जमा केलेले पैसे. टॅक्स किती चालला? 10,000 गेला, 2,000 आम्हाला मिळू लागले, 8,000 त्यांनी खाल्ले. अशा पद्धतीने ह्या देशामध्ये अमित शहांच्या हुकुमशाही राजवट चालू झाली. या बीजेपी सरकारच्या विरोधात कोणा माणसाची बोलायची हिंमत नाही अशी परिस्थिती आला म्हणून प्रवासच बघा. आपण उदाहरण दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल दिल्लीमध्ये चांगलं प्रशासन चालत असताना शिक्षणाची सोय केली, आरोग्याची सोय केली, पाण्याची व्यवस्था केली, कुठलं तरी कारण लावून त्या केजरीवालला जेलमध्ये टाकलं. तर सत्ता आहे. दुसऱ्या एका मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं. हे लोकशाहीचं धोतक नाही. जी हुकुमशाही या देशामध्ये बळकावत आहे हे हुकुमशाहीचं राज्य आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं. आणि त्याचीच पुनरावृत्ती आपले नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र माननीय अशोकराव चव्हाणांवर झाली हे साबित. मागे जे दिल्लीला आदेशन झालं त्यामध्ये जी काही श्वेत पत्रिका निघाली ते आपल्या मुंबईच्या कुठला घोटाळा? आदर्श घोटाळा. सॉरी, आदर्श घोटाळा काढला की आशीर्वाद बीजेपी वाशी शुद्ध झाले.
आज अजित दादांचा 70,000 कोटीचा घोटाळा, त्याची शोध पत्रिका निघाली की अजित दादा बीजेपी वासी झाले, ते शुद्ध झाले, छगन भुजबळ शुद्ध झाले, नवाब मौली, अनिल देशमुख, अरे हे का चाललंय देशामध्ये? लोकशाही आहे का अशुमशाही? याचा अर्थ तेव्हा मी समजून घेतला पाहिजे. त्यांच्याकडे माणसं नाहीत. आज जे तिकडून मंत्री संत्री कोणी असतील, 50% काँग्रेस कडून इतर पक्षातून आलेली माणसं आहेत. मग हे राज्य काय करू शकतात? त्याला कळून चुकलं. एक कमतरता हमारे पास आहे, चलो आम्हाला 5 वर्षापूर्वी ईडी सीडी काही माहित होतं का? आपल्याला ईडी कायद्यानंतर अजिबात माहित नव्हतं. पण ह्या 5 वर्षामध्ये बघितलं, दर दर ईडी सीडी लावत हव्यासमध्ये करायचं. आता माधवपाटी म्हणल्या का त्यांच्या पक्षात गेले नागेंद्र पाटील की शुद्ध झालं. अशी परिस्थिती आज तुम्हाला मला दिसते. म्हणून ह्या सरकारच्या विरोधात आणि महागाई तर विचार का, त्या सरकारने काय दिलं आम्हाला? सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, सुशील व्यक्तांच्या मुलांच्या हाताला काम नाही. आता कोणती बोललं गॅस सिलेंडर 410,000 रुपये, पेट्रोल डिझेल किंमत किती वाढली, म्हणजे द्यायचं तर काहीच नाही, उलट महागाई वाढली या देशामध्ये. म्हणून इथे जमलेल्या सगळ्या नागरिकांना माझे हात जुळून मिळते. मत देताना विचार करा, आम्ही एक चांगल्या कामासाठी मत द्यावे, देश वाचवण्यासाठी मत द्यावे. आम्ही या भारत देशाचे नागरिक आहोत. आता तर नवीनच निघाले नागेंद्र पाटील, भारत देश बुडून गेला नाव काय आहे की मोदी सरकार, मोदी सरकार. अरे भारत सरकार म्हणा ना, हा ह्या देशाचं नाव बुडवायचं का? आम्ही भारतीय आहोत. या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माची माणसं आम्ही नाहतो. परवा 405 नारा दिला, आले अमित शहा म्हणाले 405 होणे वाले नक्षीला आले. आज किती फिरू लागले ते कळून चुकले. अमित शहा नांदेड गया तो क्या है, बाकी दिल्ली में हम राज करेंगे. म्हणजे नांदेडची सभा येणार नाही त्यांनी कबूल केलं आपल्या भाषणात आहे तुमचे. आज या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आम्हाला त्या देशाच्या रक्षणासाठी, ते आम्ही स्वीकारलो. अनेक वर्षापासून ह्या संविधानाद्वारे या भारतामध्ये सर्व राज्य सुखानंद चालत. त्या घटनेच्या आधारे सर्व नागरिकांना समान कायदा आहे, शिक्षणाची सोय केली, समाजकारणाची सोय केली, राजकारणाची सोय केली. ज्या काय आम्हाला सुविधा पाहिजे त्या घटनेमध्ये तरतूद आहे. आणि हे बीजेपीचं सरकार, हा दालीवाला माणूस बीजेपीचा, संविधान बदलण्याची भाषा करतो. उद्या जर या देशाचं संविधान बदललं, तुमचे हक्क काही राहणार नाही. या देशामध्ये लोकशाही माझे, लोकशाही लावून हुकुमशाही माझे, पण तुमचा आमचा हक्क अबाधित राहणार नाही. जी परिस्थिती आलेली आपल्या देशामध्ये निर्माण होते, ह्याला रोखण्यासाठी काँग्रेसचे आमचे नेते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, शेरगेजी असतील, या लोकांनी
त्या देशाचं संविधान रक्षण करण्यासाठी तुम्हा आम्हाला नारा दिला. राहुल गांधींनी त्या देशामध्ये 10,000 किलोमीटर पदयात्रा काढली. कशासाठी? आजपर्यंत कोणता नेता त्यांचा पदयात्रा काढलेलं मला दाखवा. नॉट ए जोक. 10,000 किलोमीटर चालून आपण त्या रॅलीमध्ये सामील होतो. त्या मागचा उद्देश एकच, या देशाची अखंडता राहिली पाहिजे, सर्व जाती धर्माचे भाईचारा या त्यांना नांदले पाहिजे. हा त्यामागचा उद्देश होता. त्यांनी तोच नारा दिला. या देशातले प्रत्येक नागरिक चुका गोविंदानं नागले पाहिजे. त्यांनी तर काही केलंच नाही. काही लोक म्हणतात या देशाला स्वातंत्र्य मिळालं, जे स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले त्या लोकांनी काय केलं? यांच्याकडे एक तरी आहे का शहीद झाले? अजिबात नाही. म्हणून ह्या लढाईला सामोर जाण्यासाठी तुमच्या कुटुंबातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुली इथं समोर आलेला आहे. मी काही नवीन नाही तुम्हाला. माझे वडील कैलासवासी बळवंतराव चव्हाण साहेबांनी या भागातलं 1986 नेतृत्व केलेलं. याच भागातून तुम्ही आमदार म्हणून मला निवडून दिले. माझ्या वडिला विकासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न सोडवले. 83 महापूर बघा, अहंकार होता या भागामध्ये. त्या काळामध्ये माननीय शरद पवार साहेबांना या गावी आणले होते. मला तिथं आले होते. तमुला या भागामध्ये सगळं तिथं पुनर्वसन गावासाठी सोय झाली पाहिजे त्यासाठी लढा दिला. जी काय तात्पुरती मदत होती तिथे मान्य नव्हती. त्या काळामध्ये त्या भागातल्या पुनर्वसन व्यवस्थित झालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, प्लॉट मिळाले पाहिजे. माझ्या वडिलांनी झगडले. एवढंच नाही, ची सोय जर नाही झाली तर आत्मदानाचा इशारा दिला होता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मी स्वतः जाऊन घेईन त्या लोकांचं भलं नाही खरंच. एवढ्या त्यागाच्या भूमीतून आम्ही आमच्या घराने या ठिकाणी काम केलं. हा इतिहास आहे. आम्ही काही नवीन आलो नाही. हा कुठला आला उमेदवार बीजेपीचा लातूर मतदारसंघात निवडणुकीला आलं पण दुसऱ्या निवडणुकीला आला मध्ये केव्हा आला नाही. या भागातले रस्त्याचे काही प्रश्न असतील काही सुटलेले नाही. गावचे प्रश्न सुटले नाही. मी माझ्या वडिलांना या भागासाठी काहीतरी केलं. जेव्हा तुम्ही जीव लावले, तुम्ही आमदार केले म्हणून या भागामध्ये काम करता आलं मला या ठिकाणी सांगायचं. आज त्याच भावनावर पाऊल ठेवून काम केलं. मी माझ्या मतदारसंघामध्ये 10 वर्ष म्हणून आमदार निवडून आलो. 6 वर्ष एमएलसी होतो. 16 वर्ष आमदार. आम्ही त्या सदासजी सामाजिक राजकारणामध्ये आलो नाही. लोकांची सेवा करून या राजकारणामध्ये आम्ही आलो. हा इतिहास आहे. नाही असतला जरी मतदारसंघ आज कुठला असला, अनेक लोकांचे संबंध माझ्याशी इथं आहे. त्या देगलूर तालुक्यातले अनेकही मंडळी येते. जितके जुने मंडळी आहे वडिलाचे संबंध होते. आम्ही जरी लहान असलो त्या आजही बऱ्याचशा लोकांना आम्ही या भागामध्ये ओळखतो. नाही अशातला भाग. म्हणून मला म्हणायचं, मी दुसरा नाही, मी तुमच्या कुटुंबातला आहे. मी तुमच्या कुटुंबातला आहे. आणि कामाच्या बाबतीमध्ये केव्हाही मला मनगट पकडण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. इथे जमलेलं समजेल म्हणून इथं जमलेल्या सगळ्या मतदार भावांना
माझ्यापेक्षा वडील आहात, मी तुमचा आशीर्वाद मागायला आलो येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमच्या भागाचा खासदार पाहिजे, तुम्हाला तुमच्या भागाचा खासदार करा ची विनंती करण्यासाठी आलो. असे बाहेर जिल्ह्यातून मतदारसंघातून चले चपाटे येतात, सहज न्यायालयाला जातात, बाजारला घेऊन आणत तुम्ही रस्त्यावर बसणारा माणूस मध्ये असे अनेक तिथं ग्रामीण भागातले पदाधिकारी पडदा नाही, कुठं आढळूनच नाही. आणि माझा फोन तर रात्री 12 वाजताही चालत होतो. तुम्हाला मी अनेकांनाही फोन नंबर दिले, माझ्यापाशी काही 2-2, 3-3 नंबर नाही, एकच नंबर. ते मी लोकांना पुन्हा सगळी घेऊन टाकलं, सगळ्याला माहिती झालं. आता लोकांकडे दुसरा एक फोन ते रात्री पी एक त्याने पहिला अर्धांदा सुधरूच देईल साहेब मिटिंग मध्ये त्याच्यामध्ये. पण हा फोन नेहमी माझ्याकडे असतो. आता कामाच्या निमित्त कुठं सभा वगैरे असेल तुम्ही थोडं बाजूला ठेवत, तुम्ही रात्री 12 वाजता गर्दी 12 दिवसांना हा अनुभव अनेक लोकांना आहे नाही अशातला. म्हणून मी तुमच्यातलं असं मी तुमचा धाकटा माहो म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. ही निवडणूक मी नाममात्र उमेदवार आहे, उमेदवार तुम्ही सगळे आहात. तुमच्या अस्मितेशी, माझ्या अस्मितेशी, तुमच्या अस्मितेशी ही लढाई आहे. पण इथे जमलेल्या सगळ्या मान्यवरांना मी वडील धारी माणसांना माता भगिनींना विनंती करतो की जेवढे काही मोठे माणसं असतील, युवक असतील, माता भगिनी असतील, लहान असतील, सगळ्यांनी ह्या निवडणुकीमध्ये ही स्वतःची निवडणूक आहे, माझी निवडणूक आहे म्हणून आपण त्यामध्ये येणाऱ्या 26 तारखेला पंजाब या दिशेने आपण बटन दाबून बहुमताने विजय करावं. आणि या ठिकाणी ती म्हणलं कोणती म्हणलं निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी आलं पाहिजे बरोबर. आज ही युवा सभा होताना काही लोकांचं पोट सुरू होत, आपल्या भाषेत पोट सुरू होत म्हणा. आणि इथल्या लोकांवर कार्यकर्त्यावर आमच्या गावातल्या दबाव टाकला की इथं सभा घेऊ नका. माझं आव्हान आहे त्यांना, हिंमत असेल तर समोर हा परिणाम तुमचं एकाच करतो. बाकी कार्यकर्ते बाजूला जा, हरकत नाही. पण ही भाषा न शोभणारी आता त्यांचे पाय वाळूच्या खाली घसरून राहिले, ते वर येणार नाही म्हणून ही भाषा करते. आणि मर्द असाल कशी सभा होत आहे असते. तुम्ही बघा, मी जरी नायबाचा असेल बाजारमध्ये माझ्या अनेक सभा होतात, आम्ही कुणाला रोखलं नाही. पण ही भाषा यांनी करा, लाज वाटली पाहिजे या बीजेपीच्या लोकांनी. गाठ माझ्या अशी आहे, मी नायगाव बाजारचा आहे. आज कोणी जर आमच्या कार्यकर्त्याला हात उभारला, एकाला एकाच दोन उत्तर द्यायची ताकद माझ्या कार्यकर्त्यामध्ये माझ्यामध्ये आहे. ते ऐकून घ्यावं आणि केव्हाही कमी पडेल सांगणार. काही अडचण असेल केव्हाही रात्री 2-3 वाजता मला या ठिकाणी फोन केला पाहिजे. आणि तुमचं रक्षण नाही केलं तर नावचा वसंत नाही. मी आज सांगतो जय हिंद. आजचे